जय माता दी, चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, यासह मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी आणि मराठी वचनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी देवीची सागरसंगीत महाआरती करण्यात आली. या प्रसंगी लता एकनाथ शिंदे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी भाविक उपस्थित होते. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माता की चौकी कार्यक्रम सादर केला. माता राणीच्या उदो उदोसह शिवशंकर तसंच झुलेलालच्या वचनांचा असंख्य भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद दिली. सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्तानं मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता. कमलेश कपूर यांच्या प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन माता राणीचा भाविकांकडून जय जयकार केला जात होता. तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधनेबरोबरच ठेकाही धरला. एकविरा आई तू डोंगरावरी, लल्लाटी भंडारी, आई भवानी तुझ्या कृपेनं, जय देवा श्री गणेशा या गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सांगता माता राणीचा प्रसाद वाटप करून झाली.